पार्टी का चिन्ह और नाम किसे जाएगा, इसको लेकर कभी भी शायद इसको लेकर फैसले आ सकता है। आपने पिछली बार हमेशा आरोप लगाई कि इस तरीके से प्रफुल्ल पटेल ने हमेशा बात किया है तारीख दे दी थी उन्हीं को जाएगा, और कल की भी मीटिंग में यही बात सामने आई कि क्या हुआ कल की मीटिंग में, कल की मीटिंग में भी यही कहा है कि चिन्ह और नाम उन्हें मिलेगा इसको लेकर वो आश्वस्त है। किसने कहा ये ट्विटर ने जब अपनी बातें कर रहे थे इसको कहा कि मिलेगा इसको लेकर वो आशावादी है कि आप भी इतनी आशावादी हैं, आपको लग रहा है कि आप यहाँ पर दर्शन। वेल, इलेक्शन कमीशन में हमने हमारी साइड रखी है, अभी सत्यमेव जयते। कसं आहे आता तुम्ही विचारलं बाहेर पाऊस पडला तर तुम्ही काय करणार, पाऊस तर पडू दे। कर्नाटकाचा अंतर्गत प्रश्न नाही, त्यांनी काहीतरी चर्चा केली असेल ना, तो अधिकार आहे ना, ही लोकशाही आहे। नाही नाही, पण तो कर्नाटकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, आणि काहीतरी काँग्रेस पक्षाने कमिटमेंट केली असेल। आपण सगळ्यांच्या आयुष्यात कशाला ढवळाढवळी करायची, आणि तो अधिकार कोणी दिला, आणि लोकशाही आहे का त्या देशात? आमच्यासाठी तरी लोकशाही आहे, आणि आमचा प्रयत्न की ती लोकशाही टिकली पाहिजे, कारण का आज गदा आमच्यावर आहे, तुमच्यावर आलेलीच आहे अर्धी गदा, पण सर्वसामान्य मायबाप जनतेवरती गदा येऊ नये ह्याच्यासाठी, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आज मला विचाराल तर इंडियाची जबाबदारी वाढली आहे। आता हे फक्त कुणाच्या विरोधात नाही आहे, या देशाचं संविधान आणि तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यायला यावा ह्याच्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे। ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळावं ह्याच्यासाठी जे योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, पंडित जवाहरलालने दिलं, वल्लभभाई पाटील, किती नावं घेऊ, अशा ज्या लोकांनी उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी केलं त्यांच्यासाठी आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर आज संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये तुम्हाला मला स्वातंत्र्य आणि मोकळा श्वास घेण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला लढावं लागेल, कारण का आज ज्या घटना देशात होत आहेत या चुकीच्या होत आहेत आणि त्या दुर्दैवी आहेत। माझ्या मनात आदरणीय गडकरी साहेबांबद्दल आदर प्रेम हा कायम कालही होतं, आजही आणि उद्याही राहील। ते या देशाचे मोठे नेते आहेत आणि ओरिजिनल भारतीय जनता पक्षावाले, त्याच्यामुळे संघटना विचारधारा ह्याच्याबद्दल ते कटिबद्ध आहेत, आणि ते जे काही बोलतात ते नेहमी खरंच बोलतात आणि योग्य बोलतात, त्याच्यामुळे संघटनेच्या बाबतीत त्यांचं जे म्हणणं आहे ते मला असं वाटतं ते योग्यच राहील। वो राज्य के वरिष्ठ बड़े नेता है और वो कैबिनेट में है, मंत्री भी है, कैबिनेट मंत्री है, तो अंतर्गत उनके वो ये ट्रिपल इंजन खोखे की जो सरकार है उसमें क्या चिंता होती है वो ही जान सकते हैं ना। हम थोड़ी सरकार में है ना, यहाँ है ना केंद्र में, तो इस सरकार में कुछ कोऑर्डिनेशन नहीं है ऐसा दिख रहा है, क्योंकि बहुत सारे कैबिनेट मिनिस्टर जो कैबिनेट में कहना चाहते हैं वो तो बाहर कह रहे हैं। तो मुझे अगर पूछे तो कांग्रेस एनसीपी का आपने पूछा, उससे ज्यादा मिस कोऑर्डिनेशन, डिस कोऑर्डिनेशन, नो कोऑर्डिनेशन, ये सब महाराष्ट्र की ट्रिपल इंजन खोखे सरकार में है, क्योंकि जो बोलते हैं वो कैबिनेट में नहीं बोलते, वो आपके कैमरे में से पता चलता है हमको। तो अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। अभी वो देखिए, वो उनके कैबिनेट और उनके गठबंधन का अंतर्गत मामला है, सो क्लियरली पता चल रहा है कि ये ट्रिपल इंजन खोखे की जो सरकार है उसमें कोऑर्डिनेशन है नहीं, तो एक वरिष्ठ कैबिनेट नेता जिन्होंने इतने साल इस देश की सेवा की, राज्य की सेवा की, मेहनत की, उनको अगर चैनल्स पे बोलना पड़ता होगा, इसका मतलब क्या है कि उनकी सुनी नहीं जा रही है राज्य में,
कैबिनेट मीटिंग में कोई मान सम्मान नहीं शायद दे रहा होगा, सुन नहीं रहा होगा, इसलिए वो दुखी होके आपको बोल रहे होंगे। मी त्यांचं एकतर आदरणीय माननीय भुजबळ साहेब वयानी मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, आणि त्यांच्या वेदना जर त्या तुमच्यासमोर मांडत असतील तर याचा अर्थ काय होतो की ते हताश होऊन कदाचित महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसेल। ते या देशाचे मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये दुर्दैवाने त्यांचं कोणी ऐकत नाही। किती वर्ष त्यांनी मेहनत केली, 40-50 वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहेत, शून्यातून एवढं मोठं त्यांनी जग विश्व उभं केलं आहे। त्याच्यात कॅबिनेटमध्ये म्हणजे मला आठवत आहे की राऊत साहेब म्हणायचे कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललाय का, गँगवॉर चाललाय। कदाचित त्या गँगवॉरमुळेच भुजबळ साहेब दुखावले गेले असतील, कारण का ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये कदाचित कोणी ऐकत नसेल त्यांचं, म्हणून कदाचित दुःख वाटत असेल। ते वयानी पण मोठे आहेत, कर्तृत्वानी मोठे आहेत, त्यांचं दुःख त्यांनी प्रांजळपणे तुमच्यासमोर मांडलं असेल। थँक्यू थँक्यू थँक्यू। चला झालं।